आगामी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे, शांतता राहावी तसेच गुन्हेगारांवर जरब बसावी या हेतूने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील मजरेवाडी परिसरातील 2 सराईत गुन्हेगारांना सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिले आहेत. या 2 सराईत गुन्हेगारांना कर्नाटकात सोडण्यात आले आहे. सलमान गुड्डूभाई पटेल वय 28 राहणार विष्णुनगर भाग 2 मजरेवाडी सोलापूर आणि उजेर परवेश दफेदार वय 26 राहणार 55 शोभादेवी नगर मजरेवाडी सोलापूर अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सलमान पटेल व उजेर दफेदार या दोघांविरुद्धही MIDC पोलीस ठाण्यात 2022 व 2024 या कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आपल्या साथीदारांसह घातक शस्त्र जवळ बाळगून नागरिकांना मारहाण करून दुखापत करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असून या दोघांनाही तडीपार करण्याचा प्रस्ताव MIDC पोलिसांकडून उपायुक्त विजय कबाडे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यास उपायुक्त कबाडे यांनी मंजुरी देत पटेल व दफेदार या दोघांनाही तडीपार करण्याचे आदेश दिले. तडीपारीच्या आदेशानंतर या दोघांनाही कर्नाटकात सोडण्यात आले आहे.